नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इयत्ता 8वीमधील कृतीपत्रिका 8 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपल्याला भौतिक राशी, मापन आणि प्रमाणित मापन हे घटक अभ्यासायचे आहेत. आता भौतिक राशी म्हणजे काय? तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असं म्हटलं जातं. भौतिक राशीचे परिमाण मॅग्नेट्यूड सांगण्यासाठी मूल्य म्हणजेच व्हॅल्यू आणि एकक म्हणजेच युनिट याचा वापर केला जातो. आता भौतिक राशीचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे एक अदिश राशी आणि दुसरा आहे सदिश राशी. आता अदिश राशी म्हणजे काय? तर केवळ परिमाणाच्या सहाय्यानं पूर्णपणे व्यक्त करता येतात त्यांना अदिश राशी म्हणतात. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी किंवा कार्य यांना फक्त परिमाणाच्या सहाय्यानं म्हणजे किलोग्रॅम, सेकंद किंवा मग आपण मीटर म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं फक्त परिमाणाच्या सहाय्याने या राशी आपल्याला पूर्णपणे समजतात, तर त्यांना आपण अदिश राशी म्हणतो. तर परिमाण आणि दिशा या दोन्हींची ज्यावेळेला गरज असते, म्हणजे एखादी राशी व्यक्त होण्यासाठी परिमाण किंवा दिशा या दोन्हींची गरज असते, त्यावेळेला त्याला सदिश राशी असं म्हणतात. आणि त्याचं उदाहरण आहे ते म्हणजे विस्थापन आणि वेग. वस्तुमान, आता वस्तुमान म्हणजे काय? तर पदार्थांतील द्रव्य संचय याला वस्तुमान असे म्हणतात. पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते, म्हणजे त्याला जडत्व असं म्हणतात. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वसुद्धा जास्त असते. आता वस्तुमान ही एक अदिश राशी आहे कारण ती फक्त परिमाणाच्या सहाय्यानं दाखवली जाते. आता वजन म्हणजे काय? तर पदार्थाच्या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असं म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असं म्हणतात. आणि म्हणून वजन ही सदिश राशी आहे कारण गुरुत्वीय बलाचं दिशा आणि मग तिचं स्वतःचं जे वजन आहे ते ह्या दोन्ही राशी म्हणजे परिमाण आणि दिशा लागतात. आणि म्हणून वजन ही एक सदिश राशी आहे. वस्तुमान आणि वजनमध्ये एक फरक आहे, तो काय आहे? तर वजनामध्ये गुरुत्वीय बलाचा विचार केला जात नाही, तर सॉरी, वस्तुमानामध्ये गुरुत्वीय बलाचा विचार केला जात नाही, तर वजनामध्ये गुरुत्वीय बलाचा विचार केला जातो. प्रमाणित मापन, मापनासाठी प्रमाणित मापनाची आवश्यकता असते. या मापांना एकत्रितपणे एकक म्हणतो. आता उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक आहे, ते सुनिश्चित केलेलं आहे, म्हणजे ते ठरवलेलं आहे, त्यामुळे सर्वांना मापन करणं सोपं जातं. पायाभूत राशी, अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्याचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसं आहे. लांबी, वस्तुमान व काळ या राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असं म्हणतात. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, आता एककासाठी आंतरराष्ट्रीय पद्धत काढली आणि 7 पायाभूत राशींवरही आधारित आहे. यालाच सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजेच SI पद्धत असं म्हणतात आणि पूर्ण जगभरामध्ये हीच पद्धत वापरली जाते. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धत असे देखील म्हटले जाते. आणि त्याचबरोबर अजून एक CGS पद्धती एक आहे, एक ही SI पद्धत आणि दुसरी म्हणजे CGS पद्धत. तर ह्या दोन पद्धती वापरल्या जातात. अचूक मापनाचे महत्त्व, योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी करावा लागतो. वस्तूंचे मोजमाप करताना महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा इत्यादी ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून अचूक मापन महत्त्वाचे असते. कारण आपण बघितलं तर रनिंगच्या रेसमध्ये सेकंद आणि सेकंदातला काही भागसुद्धा महत्त्वाचा असतो. तर इतकं अचूक मापन करण्यासाठी काही साधनांचा वापर केला जातो. आता तुम्हाला कृती करायला सांगितली, एक कृती करा की तुमची वही जी आहे ती वहीची रुंदी मोजा, लांबी रुंदी आणि ती चौकटामध्ये लिहा. एका दुकानातून 4 मीटर कापड खरेदी केले परंतु घरी प्रत्यक्षात कापड मोजले तर ते कमी निघाले, असे का झाले असेल? तर तुमची जी आता दुकानात मीटर पट्टी वगैरे असेल त्यामध्ये काहीतरी खराबी असू शकते, किंवा मग दुकानदारांना ते व्यवस्थित मोजलेलं नसेल, यापैकी काहीतरी त्याचं कारण असू शकतं. आता एक कारण द्या, एका व्यक्तीचे पृथ्वीवरचे वजन 50 किलोग्रॅम आहे पण त्याच व्यक्तीचे चंद्रावरील वजन 8.3 किलोग्रॅम आहे, मग असं का? तर त्याचं कारण काय आहे? तर पृथ्वीवर जे वजन आहे ते वजन
ज्यावेळेला मोजलं जातं त्यावेळेला त्याला गुरुत्वीय बल लागलेलं असतं आणि त्यामुळे पृथ्वीवरचं वजन हे जास्त असतं. चंद्रावरील गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा 1/6 पट इतकं कमी आहे आणि मग त्याचमुळं चंद्रावरचं वजनसुद्धा 1/6 पट कमी भरतं आणि म्हणून चंद्रावर ते वजन 8.3 ग्रॅम एवढंच भरणार आहे. तुम्ही बाजारातून भाजीच्या दुकानातून भाजी खरेदी करताना कोणती दक्षता घ्याल? आता ज्यावेळेला तुम्ही भाजी खरेदी करता त्यावेळेला काय करणार आहे? तुम्ही किती घेणार आहे? 1/2 किलो पावशेर, तर जे काही ते मोजमाप असेल तेवढी घेताना तुम्ही काय करायचं, तर ते वजन व्यवस्थित ठेवतायत का ते बघायचं. त्यानंतर डिजिटल काट्यावर 1/2 किलोसाठी 500 ग्रॅम, तर ते 500 ग्रॅम व्यवस्थित भरतात का ते बघायचं. त्यानंतर जर तराजू असेल तर तराजू व्यवस्थित धरतात का ते बघा. त्या तराजूच्या काही वेळेला काय केलं जातं, तराजूच्या खाली मेन वगैरे तर ते चिटकवलेलं असतं किंवा चुंबक चिटकवलेलं असतं, जेणेकरून काय असतं, जो माल ज्या पारड्यात टाकणार आहे ते पटकन खाली यावं आणि त्यांचा फायदा व्हावा. तर तराजू दोन्ही बाजूनी व्यवस्थित आहे का नाही याची दक्षता घ्या. तो तराजू तंतोतंत आहे का वरखाली आहे ते बघा. अशा पद्धतीची दक्षता तुम्ही घेऊ शकता. आता 5वा प्रश्न आहे, खालील चित्रातील साधने काय मोजण्यासाठी वापरतात ते लिहा. आता पहिला येते म्हणजे घड्याळ दिसतं आहे जे आपण वेळ मोजण्यासाठी वापरतो. दुसरं तापमापी आहे जे आपण तापमान मोजण्यासाठी वापरतो. तिसरा येते करंटसाठी, ते ॲम्पियरमध्ये किती करंट आहे की ते मोजण्यासाठी वापरला जातो. आणि चौथा आहे ते म्हणजे दूध मोजण्यासाठी, ते लिटरमध्ये आपण मोजतो तर ते त्यासाठी वापरलं जातं.